वॉटर हार्वेस्टिंगबद्दल आपण आता माहिती पाहू. हा टेरेस 1200 स्क्वेअर फुटाचा आहे. ते 3 आउटलेट आहे. एक, 2 आणि 3. या तिन्ही आउटलेटला एकत्र केलेलं आहे. 2 आउटलेट इथे एकत्र केलेलं आहे आणि एक मागचा वरच्यावर फिरून त्यामध्ये सोडण्यात आलेला आहे. या तिन्ही आउटलेला आपण जाळ्यासुद्धा लावू शकतो. जाळ्या लावली की मोठा मोठा कचरा वरच अडून जाईल. वरचे दोन्ही आउटलेट आपण इथे आणलेले आहे आणि याला वरच्यावर फिरवले. वरच्यावर आल्यानंतर लला इथे एक फिल्टर लावलेला आहे. या फिल्टर हा जो पाईप हा टेरेसचं पाणी यामध्ये येणार आहे आणि या फिल्टरमध्ये आल्यानंतर हा जो आउटलेट आहे हा एक खराब पाणी 10% वगैरे खराब पाणी, कारण 90%ची इफिशियन्सी आहे, 10% खराब पाणी हे यातून चेंबरला सोडलेलं आहे आणि हा जो आडवा पाईप आहे हा बोरवेलला गेलेला आहे. हा बोरवेलला गेलेला आहे. हा आपण कॉक सरळ केल्यास हे पाणी सरळ बोरवेलला जाईल आणि 10% जे खराब पाणी आहे ते याद्वारे खाली सुटेल. बंद जर केला तर पूर्ण जे पाणी आहे ते बाहेर सोडलं जाईल, चेंबरला सोडलं जाईल. याला ज्यामध्ये प्युरीफाय पाणी होते ते आणि हे जे पाणी आहे हे खोदून आपण 1 फूट खोदून हे सरळ बोरवेलला सोडलेलं आहे. या साईडनी 1 फूट खोदून हा बोरवेलला सोडलेला आहे. फक्त इथपर्यंत 1 फूट हा फ्लेक्झिबल पाईप सोडलेला आहे, कारण आपल्याला जर उद्या चालून मोटर काढायचं काम पडलं तर आपण तो पाईप सरकवू शकतो. SWR का PVC पाईप सरकवता येणार नाही. अशा पद्धतीनं हे डायरेक्ट बोरवेलचं हार्वेस्टिंग आपण करू शकतो.